बीड मध्ये यावेळेस बदल होणारच. नेते म्हणजे काय बाप आहे काय कोणा जनतेचा, त्यांच्या बापाचे ते आपण काय 100% सोनून येणार, बाकी बातच नाही. सोनून येतील वाटत येणार. नेते मतदान करीत नसते, पब्लिक मतदान करत असते. बीड जिल्हा भाजपचा वाले किल्ला आहे, त्यामुळे त्यांचं चांगलं आहे. आमच्या हिशोबाने आपण कसे 100% येतील. किरण बाप्पाच येणार. तरुणांना काय वाटतं कोणी बाप्पा रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रामधून बजरंग बाप्पा सोनून कमीत कमी 3 लाखांना निवडून या. इथून पुढे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्याला वाली राहील त्याला आम्ही मतदान करणार. आणि आता मराठा आरक्षण आहे सध्या चर्चेमध्ये. अहो सगळ्याला आरक्षण आहे बरोबर आहे नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती ना. मराठ्याला आमचं म्हणणं आहे की मराठ्याला बी आरक्षण द्या. आम्ही त्यांच्या पाठीमागे किंवा एकटा मनोज जरंगे आता सरकार हलवतो त्याच्या पाठीमागे आम्ही सुद्धा. मी स्वतः धनगर जातीचा आहे पण माझा सुद्धा पाठिंबा आहे त्या मनोज जरंगे पाटलाला. बीड मध्ये यावेळेस बदल होणारच, बदल होणार यावेळेस बीड मध्ये बदल होणार. आम्ही आमच्या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पंचायतही आणि भाजप नामनिशान मिटणार. आणि इथून पुढे फक्त जो आमच्यासाठी लढण शेतकऱ्यासाठी त्यालाच आम्ही मतदान करणार. तर अजून इकडे काही आहेत, आपण त्यांच्या पण भावना जाणून घेणार आहेत. इकडे आहेत जुने जाणते माणसं आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याकडून पण बरीची माहिती घेणार आहोत. बाबा राम राम, काय चाललंय? काय मजेत चाललंय. आता लोकसभा निवडणूक लागली आहे. लागली. आता लोकसभा निवडणूक लागली म्हणल्यावर सगळीकडे चर्चा चालल्यात, चर्चा रंगतायत. मतदान चावडीवर काय गप्पा चालल्यात? हेच एक काँग्रेस सरकार पाहिजे, राहुल गांधी पाहिजे. कारण जनकल्याण करणारा तोच एक माणूस आहे. मोदी नाही करणार. नाही मोदीनी सगळं कवाड लागलं शेतकऱ्याचं. आमचं काय राहिलंय? काहीच नाही. काही नाही. बीडचा खासदार कोण होईल? बीडचा बाप्पाच होणार. पण भाजपा सोबत आज सगळे नेते गेलेत. हो मी काय म्हणतो, सगळे बरबटलेले गेलेत. मी आता मी पालकमंत्री बरबटलेले गेले, राहिले काय इथं? ह्यानी सगळ्या देशाचं वाटोळ केलं, राहायचे त्यांचं. यांना कोण मतदान मागणार करणार आहे? नाही करायचे, भाजीभात करणार नाही. पण आता सध्या प्रचार सुरू आहे आणि सांगितलं जातं की सगळे नेते आमच्या सोबत आहेत. असं वाटले. बजरंग बाप्पा सोबत कोण आहे असं म्हणतात? कोणी नसू द्या, फक्त त्याच्या संघ एक आम्ही जनता असली बघा. जनता सोबत आहे त्यांच्या? हो सर, जनता सोबत. कोणत्या गोष्टीवर नाराज आहे तुम्ही भाजप? भाजपने केलं काय हो? अहो खाण्यापासून जीएसटी लावली आज राहिले काय या देशामध्ये? जीएसटीवर नाराज आहेत? जीएसटी महागाईमध्ये काय राहिलं? अहो कुठं काय होतं? 50-100 रुपये तुमचं धनजन खातं खोला, 15-15 लाख रुपये टाकू, 5 पैसे तरी हो त्यांनी. 2000 येतात. ते 2000 काय त्याच्या बापाय देतो का? आमच्या आमचेच म्हशीचं मूत म्हशीला पाचतोय. आम्हाला काय जगा, आम्हाला काय येणं समजतो का? देऊ तुमचं तुम्हाला आमच्याच. आम्हाला जीएसटी गोळा केले आमचे बाबा उस असं देतो. 100 धरायचं मतदान आहे मामा मादळमुळीचं. ते 10000 आहे. 10000 मतदान आहे. काय वाटतं किती लीड? ओरिजिनल 5000 वोटर आहे तिथं. ओरिजिनल लीड राहिली तुम बजरंग? 100% 100% राहील. हो पण आता वंचित आघाडीचा पण उभा आहे उमेदवार, त्यामुळे काही फटका बसेल? काय फटका नाही बसत. नाही बसणार. कसं आहे, लोक आज बोलून दाखवत नाही. आम्हाला 80 असंच झालं होतं. शिवाजीराव पंडित म्हणाले 1 तास लागत होता, तर 80 157 मतांनी पाडलं. 157 हा शिवाजीराव पंडितला. लोक बोलून दाखवत नाहीत. लोक बोलत नाहीत कारण मनात पक्क आहे बदल करायचा. आज मनात काय चर्चा सुरू झाली की तेच बघा म्हणजे करा एकदा. आता येतो सगळे नेते एकीकडून, जनता एकीकडे. नेते म्हणजे काय बाप आहे काय कोणा जनतेचा? त्यांच्या बापाचे ते आपण काय गेले? त्याच्या आईचे नेते जल बदलून येते. भाकरी खाऊन भाकरी मागे पैसे मागे पळणारे लोकाला लोकांची कम लोकांच्या अन्नात कमाचे घालतात. ह्या नेत्याने काय केलं एवढं सांगा मला. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असताना म्हणतात विकास केला. काय केला विकास? 50 वर्ष झाल्या रेल्वे आहे ना, ते कस तरी पाणी नाही. काय सांगायचं तुम्हाला? आता ते म्हणतात पुढच्या वेळेस मतदानाला येतानी रेल्वे तर येणार. हा रेल्वे तर येणार आहे, ते सगळे गेल्यावर येणार. सगळे गेल्यावर येणार. काय वाटतं मामा कोण होईल खासदार? बाप्पा सोनानी. सोनानी बाप्पा होते. काय बरं नेमकं सगळेच कटाळे तिकडे मुंडेनं. भाजप आले कसे? भाजप आल्यानी एक तर पक्ष फोडफोडी केली त्यांनी महाराष्ट्रातली. महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशातलीच पक्ष फोडा लागला. आणि ज्याच्या मागे ईडी लावा लागली काही नसताना. नेत्याला लावली, शेतकऱ्याला थोडी लावली ईडी. नेत्याला लावली, त्या पक्ष फोडल्यामुळे जे पब्लिक त्या पक्षामागे होती त्यांच्या नेत्याला त्यांनी
ईडी लावली आणि जेलमध्ये टाकायला लागली. कारण नेता म्हणून कोण असतो, जनतेचा नेता असतो, जनतेने निवडून दिलेला ते नेता असतो. जर नेत्यालाच तुम्ही आपण टाकलं त्याचे प्रश्न कोण सोडणार, शेतकऱ्याचे प्रश्न कोण सोडणार, शेतमजुराचे प्रश्न कोण सोडणार. आज बीडचे सगळे नेते पंकज मुंडे सोबत आहेत मामा. जनता बजरंग सोना बरोबर ह्या बीड जिल्ह्यातली जनता बजरंग बाप्पा संघ आहे. आणि बजरंग बाप्पा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या तिन्ही आघाडीच्या पैकी कमीत कमी 2 लाखांतरी बजरंग बाप्पा निवडून येणार आहे. 2 लाख मतांनी. आणि विशेष काय आहे, जे मराठा आरक्षण फडणीस असेल, शिंदे असेल, आजीदादा असेल, आजीदादाच माग काय, 70,000 घोटाळा, 70,000 कोटीचा घोटाळा कोण सांगतोय, देशाचे पंतप्रधान. आणि तेच पुन्हा त्यांच्या भाजपमध्ये त्यांना घेतात. मग भ्रष्टाचार कुठे गेला, ते निर्माण झाले का, गंगात नावून आले म्हणजे भ्रष्टाचार निष्ठ आला. काय बीडकरांनी ठरवलं बदल करायचा, 100% बदल होणार आहे. बजरंग बाप्पा राष्ट्रवादी निवडून येणार आहे, खासदार करणार तुम्ही बजरंग बाप्पाला. काय चाललंय, ऊन पडलं जास्त? हा ऊन तर आहे. पाणी वगैरे आहे चांगलं? नाही. खायला वगैरे? खायला नाही, पाणी नाही, काय नाही. काय मागणी सरकारकडे शेतकऱ्याची? काय सरकार काय देते, काय देते सरकार आम्हाला? पाणी चारा काहीतरी कवा द्यायचं, उपाशी मेल्यावर द्यायचं का, उपाशी मेल्यावर द्यायचं का? नाराज आहेत शेतकरी? हा नाराज होत, 100% नाराज होत, 100% नाराज होत. कोणाला करायचं खासदार यावेळेस? बजरंग सोनानी. बजरंग सोनानी का? पंकज मुंडे म्हणतात मी चांगलं काम केलंय. काय केलंय? विकास, ग्रामविकास असताना कुठे विकास आम्हाला पीक विमा दिला म्हणतात. पीक विमा 3 सालापासून पीक विमाच नाही. आम्ही इमे भरलेले, इमे भरलेले ई म्हणे आम्हाला. तेवढेच नाही आले, रुपये नाही आला. यावेळेस बदल करायचा आहे? हा बदल करायचा, 100%. पण पंकज मुंडे यांच्या सोबत सगळ्या जिल्ह्यातले नेते सगळे त्यांच्या सोबत आहेत. नेत्याचं काय करायचं, जनता ना त्याच संघ, जनता आहे ना, जनता विरोधात आहे. नेते काय करणार, जनता आहे सगळी. सोनूने मग जनता आहे पूर्ण, सोनूने मग जनता आहे. हा पूर्ण जनता तुम्हाला निवडून येतील. हा 100%. काय वाटतं मामा, कुठून आलात? आम्ही वंजरवाडीहून. वंजरवाडीहून आलात? काय चाललंय? 100% सोनून येणार, बाकी याची बातच नाही. सोनून येतील वाटत? हा येणार. तुमच्या इथं तर भाजपचं वातावरण नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. किती मतदान होईल वाटतं तुम्हाला? हे मोर्चे किती? 100%. 100% निवडून येतील असं वाटतं? तर बघू शकतात गावखेड्यातले शेतकरी मादळमोई परिसरामध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांच्याच भावना, तीव्र भावना आहेत की यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे यांनाच आम्ही खासदार म्हणून निवडून देणार आहेत. आणि भारतीय जनता पार्टीवरती मात्र नाराज असताना आपल्याला इथं पाहायला भेटतात. अजून इकडे काही मंडळी आहेत, आपण जाणून घेणार आहेत. काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र असेल, बजरंग बाप्पा सोनवणे की पंकज मुंडे? लोकसभेची निवडणूक नॅशनलाइज विषयावर होत असते, स्थानिकचे विषय वेगळे असते. मग ज्या दिशेला नॅशनलाइज हे चालत तोच पंतप्रधान होणार. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? पक्षी राजकारण वेगळं. काय तुम्ही आताच एक जणाला प्रश्न विचारला की जिल्ह्यातले सगळे नेते पंकज मुंडे बरोबर आहेत. नेते मतदान करीत नसतात, पब्लिक मतदान करत असते. आणि पब्लिकला जे योग्य वाटतं ते तो माणूस निवडून येणार आहे. आज कुणीच सांगू शकत नाही हे निवडून येणार ते. आणि दुसरा हे मराठा आरक्षणाचा प्रश्न आता तुम्ही विचारला होता, आता हे ह्यांच्यातच आणखीन फिक्स झालेलं नाही ना की नेमकं ह्यांचा उमेदवार कोणता आहे. ज्योती मेटे, बजरंग सोनवणे की अशोक हिंगे, बरोबर आहे का? मग आता कसं सांगता येईल की हाच उमेदवार निवडून येणार? सांगता येत नाही. काय वाटतं तुम्हाला कोण येईल निवडून? बीडचा खासदार कोण होईल? मला तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत सांगा ना. आमचं मत आहे पंकज दाई. पंकज दाई येतील असं वाटतं? असं कोणचं काम आहे की जे तुम्हाला आवडतं? पंकज दाई चांगलं काम केलं. पंकज मुंडे भगिनीचं कामच नाही आपल्या जिल्ह्यात, कामच नाही, काहीच नाही. नाराज आहेत लोक त्यांच्यावर? त्यांच्यावर नाराज असते. पण मी तुम्हाला काय सांगितलं, नॅशनल लेवलला जे असेल योग्य त्याला बघून लोक मतदान करतील. तुम्हाला काय वाटतंय? पंकज मुंडे. पंकज मुंडे खासदार होतील वाटतं? हा 100%. काय वाटतं नेमकं, कोणते काम आवडतात पंकज मुंडे? आता रस्त्याचे याचे काम चांगलेच केलेत ना नितीन गडकरी साहेबांनी. शेवटी गडकरी साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून स्टेट लेवलला, म्हणजे स्टेट लेवलचं थोडंच नॅशनल लेवलचं आहे ना. आणि नॅशनल लेवलला म्हणजे काम चांगलेच आहे, जे रस्ते हे चांगले झालेले त्यांचे. आता कुठेतरी बोललं जाते मराठा आरक्षणाचा इफेक्ट होईल असं नाही, हे उघड काहीतरी आपलं काल होलं जाते त्यात. म्हणजे ओबीसी आणि मराठा हे त्याने असं स्पष्ट कुठं बोलले ते असं म्हणत होते. ओबीसी एकत्र एल्गार मिळाला नाहीत, एल्गार मिळाव्याला नाहीत म्हणून ओबीसी पण त्यांच्यावर नाराज आहे.
असं काही नाही, त्यांचं काम चांगलं आहे आणि गेल्या त्यांचं जे बीड जिल्हा आहे भाजपचा बाल किल्ला आहे, त्यामुळं त्यांचं चांगलं आहे. आमच्या हिशोबाने पंकज आहे 100% येतील. काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणुकीत कोण होईल खासदार? बजरंग बाप्पा सोनवणे. 100% पंकज मुंडे का नको? पंकज मुंडेच काय काम होईल? फंड वापरला का नाही तिने? फंड वापस का पाठीला? काय सांगाल, फंड वापस गेला म्हणताय? नाही, आम्ही त्यांच्यावर खुश आहे. आम्हाला फंड का वापस गेला? ते पक्ष बीजेपीने पक्ष चोरले, दुसरे पक्ष मोडले, सगळे हे केले, त्याचं काम होतं. बजरंग बाप्पाच येणार. तरुणांना काय वाटतं कोण येईल खासदार म्हणून? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा येतील असं वाटतं? 101% येतील वाटतं निवडून. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं एकंदरीत काय रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्र मधून बजरंग बाप्पा सोनवणे कमीत कमी 3 लाखांना निवडून येणार. 3 लाखांना निवडून? 3 लाखांना.